ज्या राज्य घटनेवर संपूर्ण देशाचा कार्यभार चालतो त्याच घटनेची घोर विटंबना. दस्तूर खुद्द सरकारच जेव्हा संविधान विरोधी भूमिका घेऊन अन्याय अत्याचाराचा कळस गाठतो तेव्हा कुंपणच कसा शेत खातो याची प्रचिती समोर येते. गेल्या अनेक वर्षांपासून संविधान संपवण्याचा घाट चालू असून अप्रत्यक्षात जणू काय मनुस्मृती कायद्याची अंमलबजावणी जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर संविधानाच्या सन्मानात बहुजन क्रांती मोर्चाने सातत्याने जनजागृती करून सरकारला अनेक वेळा निवेदन दिले. वेळप्रसंगी परिवर्तन रॅली काढून धरणे प्रदर्शने केलीत. एवढ्यावरच न थांबता राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावं म्हणून संविधानाच्या चौकटीत राहून जेल भरो आंदोलन पुकारले म्हणून या मनुवादी सरकारने संविधानाच्या कलम 19 चे उल्लंघन करून संविधान प्रेमी आंदोलकांवर गुजरात पोलीस प्रशासनामार्फत लाठीमार केला. त्या विरोधात आणि संविधानाच्या सन्मानात बहुजन क्रांती मोर्चा मैदानात आढळला. सरकार काँग्रेसचे असो किंवा भाजपचे असो हे एकाच नाण्याचे दोन बाजू असून बहुजन समाजावर अन्यायकारक सिद्ध होताना दिसत आहे. म्हणून आता या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय असे म्हणण्याची वेळ आली आहे. दरम्यान बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक माननीय वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी आणि एका क्षणी पार पडलेल्या जेल भरो आंदोलनाचा प्रशासनाने चांगला धसका घेतला असून यापुढे बहुजन क्रांती मोर्चाची काय भूमिका असेल याकडे कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत. अशा रीतीने ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ आणि उल्हासनगर तहसील स्तरावर मोठ्या प्रमाणावर पुरुषांबरोबर महिला आणि लहान चिमुकल्यांसह जेल भरो आंदोलनात सहभागी झाले. न्यूज रिपोर्टर संतोष पडवा, शिवनेर प्राइम, ठाणे. शिवनेर प्राइम टाइप करून सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाइक करा आणि शेअर करा.